मुसळधार पावसामुळे सांगलीतील दुष्काळी जत मध्ये पूर, नांदेड यवतमाळमध्ये सुद्धा पावसाचे तुफान बॅटे, पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यानं केळीच्या बागा भुईसपाट, बेदाण्यांचंही नुकसान। तळकोकणात मान्सून 5 जूनला दाखल होण्याचा अंदाज, मान्सून वाऱ्यांसाठी अनुकूल स्थिती, राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस होणार। येवल्यात कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला, विंचूर उपबाजार समितीमध्ये लहान कांद्याला 5 पैसे किलोचा भाव। नवी मुंबईमध्ये वाशी पुलावर रेतीच्या डंपरचा अपघात, सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी, तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर घाटात अपघात, मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक मंदावली। चंद्रपुरात पेट्रोल टँकर आणि ट्रकची धडक, अपघातानंतर दोन्ही गाड्यांना भीषण आग, आगीत होरपळून 9 जण ठार, मृतांचा आकडा वाढण्याची भीती। प्रकृतीच्या कारणामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, तर दौरा रद्द करण्यास भाजप जबाबदार, राज यांना वेळीच शहाणपण आलं तर बरं होईल, राऊतांचा टोला, तर दरेकरांचं त्यावर प्रत्युत्तर। राज्यसभेची 6वी जागा शिवसेना लढवणार, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटलांचं नाव चर्चेत, महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संभाजीराजेंचा प्रस्ताव। ज्ञानवापी मशिदी संदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, काही काळासाठी कोणतेही आदेश जारी न करण्याचे सिव्हिल कोर्टाला आदेश, ज्ञानवापी अहवालात हिंदू देवदेवतांच्या आकृत्या, सूत्रांची माहिती। भारतामध्ये 5G कॉलची यशस्वीरित्या चाचणी, सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत भारताचं स्वतःचं 5G स्ट्रक्चर तयार होणार। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24